नमस्कार मंडळी, आता आपण आहोत आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या चिपटेवाडीमध्ये आहोत आणि आज आमच्या इथे आहे ना जांगलदेव याची पूजा आहे, तर त्यासाठी आपण चाललेलो आहे जांगलदेव मंदिरामध्ये। माझ्याबरोबर तात्या दे, तर हे पण आता कामावरून आले, म्हणजे कामानिमित्त बाहेर गेलेले। मी पण गेलो होतो राजापूरला, तर आपलं जे मंदिर आहे ना ते तिकडे आहे। बघा आवाज येत असेल, आणि मी चक्क साधारण एक 20 वर्षानंतर जांगलदेव पूजा आहे ना आज अटेंड करणार आहे। बघा आपल्या गावातले मंडळी काम करत आहेत, बरं आहे ना, बरं आहेत ना। अरे बाबा, अशा शिऱ्यावर नाही रे कोण गडी घेतले, बघतो भेटतो। होय होय, चालेल चालेल, आऊ का नाही 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 नाही, तुम्ही काम करा। हो तरी हो, चालेल चालेल। तर इथे हा फणस आहे माझ्या आजीचा आहे, आणि आपण इथून असं चालत जाणार आहे। तर त्यात आपलं जांगलदेवचं पूजा मग कधी असते? ह्याच महिन्यात, ह्या महिन्यात म्हणजे वर्षातून एकदा असते, वर्षातून एकदा। जांगलदेव म्हणजे काय? जांगलदेव म्हणजे जांगले म्हणजे गुरु आपली होती ना, ते सर्व असे तुमचे आजोबा, तुमचे आजोबा वगैरे सगळे एकत्र तिथं गोठण करायचे, तेव्हा मग ह्या आमचा जांगलदेव ह्या पद्धतीत घडवला। नि म्हणजे जी गुरु होती तर ती एका बाजूला नेहमी चरायला घेऊन जायची, नेहमी आणि तिथं एकटे का म्हणजे असं राहायचं सर्व। हा हा हा, तुझ्या आजोबा आणि म्हैशी घेऊन त्या धरणात हे करायचे। हा हा हा, आजोबा म्हणजे पंजा तुझा पंजोबा। हा, म्हणजे सकाळी जे जायचे ते संध्याकाळी यायचे, संध्याकाळी जायचे। त्यावेळी काही नोकरी वगैरे काही नव्हती, काय नव्हती। हा हा हा, असं करायचे। अशी ही प्रथा आपल्याकडे येत आलेली आहे। बरेच ठिकाणी आहे ना म्हणजे जांगली जो असतो तो गुरांना घेऊन जातो। काही ठिकाणी अशी आपल्यासारखी प्रथा असू शकते गावागावामध्ये की पूजा असणार, वर्षातून एक दिवस असतो तो जांगलदेवासाठी तो राखीव असतो। ही बघा, ही पुढची पिढी, या पुढच्या पिढीने हे सर्व राखणं गरजेचं आहे। आणि मगाशी चाफ्याची फुलं घेऊन गेलात ना रे, आपल्या घराजवळ जी चाफ्याची फुलं आहेत ना ते काढून घेऊन गेले। तात्या सांगत होते की एक वर्ष इथे नमन ठेवलेलं, म्हणजे गावापासून म्हणजे वाडी वस्तीपासून थोडंसं आतमध्ये एक साधारण एक 500 ते 600 मीटर असं असेल अंतर, तर तिथे नमन ठेवलं। कळसवली, बरेच आमटेवाडी, अशा बऱ्याच ठिकाणाहून मंडळी आले होते। आज पूर्ण रात्रभर इथेच राहणार आहे। हो, मी खूप वर्षानंतर अटेंड करणार आहे। आणि कोरोना काळामध्ये तर काहीच नव्हतं। बघा अनाउन्समेंट करतायत, मंदिर छोटं आहे पण एकदम सुंदर आहे। एक दिवस मी काढला आहे तिथे, रात्र काढलेली आहे ज्यावेळी मी लहान होतो। आता जी लहान मुलं गेली आहेत ना, तर त्यांच्या वयाचं असताना मी त्यावेळी एक दिवस काढलेला आहे। हा का? हा हा, म्हणजे इथे इथे जे पाणी साचतं पावसाचं, तर इथे जे म्हशी गुरं होती गाई गुरं ते इथे बसायला द्यायची। तिकडे असे म्हशी येतात, तिकडे जांगली आणायचे, तिथे प्रत्येकांची गुरं असायची, इकडे असायची तिकडे असायची। मग आमच्याकडे किती गुरु होती मला तर आता माहीत नाही त्यावेळी। आता तरी काय किती आपला उमरा आहे, एवढ्यांजवळ प्रत्येकांजवळ गुरा होती। होय ना, कोणाजवळ बैल, कोणाजवळ म्हशी रेडे। मग तर आमच्याकडे पंजोबांकडे किती होते गाई गुरं? अरे माझ्याकडे ते काय 3 जोताचे बैल शेल्डा। तुमच्याकडे किती होते शेल्डा तरी? अरे होते, अरे 30-35 तरी होती मला वाटत आमच्याकडे होती। बघा इथे मंदिर आहे, या इथे जांगलदेव। आणि आता मंडळींनी आहे ना शेतीमध्ये आहे ना काजू वगैरे लागवड लावलेली आहे।
स्त्रिया मंडळी आता जेवण बनवत आहेत, काही मंडळी पाणी आणत आहेत, खंडा भरून पाणी आणत आहेत, काही जेवण बनवत आहेत. गणपतीचा नाही रे, भारी बनवा जेवण. आता एक दोन तीन हे दिसत आहे काके माझ्या, त्या जेवण बनवत आहेत. आणि इथे विहीर आहे, त्या विहिरीमधून पाणी आणत आहेत. आणि हे गावातले एक ग्रामस्थ आहेत स्त्रिया मंडळी. बरं आहे ना, सर्व ग्रामस्थ आणि भक्तमंडळी जमणारे सर्व सदस्यगण या जांगळदेवाची ही दरवर्षी प्रतिवार्षिक पूजा या वर्षी देखील करत आहेत. तेही काही काळापासून खंडित होती, त्यानिमित्त त्यांनी आज ब्राह्मण द्वारा येथे अभिषेक करून सुखाचा नारळ तुझ्या चरणी आणि विडा ठेवून जी काही तुझी प्रार्थना करून सेवा केलेली आहे, पंचामृत अमृत अभिषेक केलेला आहे, ती सेवा मान्य करून घ्या. ही सेवा करताना या भक्तमंडळीतून कोणत्या प्रकारची कमतरता राहिली असेल अथवा सेवेमध्ये कोणत्या प्रकारची चुकप्रात झाला असेल स्मृती माफ करून या सर्व जे ग्रामस्थ असतील अथवा त्यांचे कुटुंब घेत असलेले व्यवसाय करत असलेले नोकरी अथवा शिक्षण यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं उत्तम असं प्रकारचं यश द्या. आणि त्यांच्या मागे काही इडा असतील पिडा असतील वास्तूमध्ये काही दोष असतील तर त्या सर्व दूर करून त्यांनी केलेली सेवा मान्य करून घ्या. नारळ विडा ठेवून सर्वांचं रक्षण करा आणि नारळ विड्याचा मान राखून सर्वांना बक्षीस करा. जांगळदेव महाराज. देवा जांगळदेव महाराजा या सर्व ग्रामस्थांकडून ह्या चार वर्षामध्ये अथवा तीन वर्षामध्ये ही तुमची सेवा या जांगळदेवाचा अभिषेक आणि त्याची सत्यनारायणची पूजा ही करण्याची राहिली होती अथवा ती सेवा खंडित झालेली होती, ती सेवा पुनर् सुरुवात करण्यासाठी त्यांनी आज येथे सर्व मंडळींनी जमून जी काय तुझ्या चरणी वेगळीवाकडी प्रार्थना करून त्या चुकीबद्दल ते तुझी माफी मागण्यासाठी येथे नारळ आणि विडा ठेवून जी काय तुझी चुकी मागितलेली आहे ते सर्वांना माफ करून चांगल्या प्रकारची सेवा न खंडित होणारी सेवा त्यांच्याकडून करून घे. आणि ह्या जांगळदेवाची त्यांच्यावर अखंड कृपा दृष्टी राहून त्यांच्या वास्तूमध्ये असतील अथवा त्यांच्या मुलांमध्ये शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये ज्या ज्या प्रकारच्या इच्छा असतील आकांक्षा असतील मागण्या असतील त्या पूर्ण करा. आणि या सत्यनारायणच्या पूजेला त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या सर्व ग्रामस्थांचा अखंड कृपाशीर्वाद ठेवून सर्वांचं कल्याण करा, रक्षण करा आणि सांभाळ करा. जांगळदेव महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. हे देवा समाधी स्थिती देवता भ्यो नमो नमः. हे देवा महाराजा, हे समाधी स्थिती देवता, हे जे सर्व जांगळ देवाच्या कृपेने हे जमलेले सर्व भक्तमंडळी असतील अथवा ते करण्यात असलेली ही सेवा असतील तर अखंड सेवा करण्यासाठी अखंड ही पूजा करण्यासाठी आज तुझी प्रार्थना करून तुझ्या चरणी येथे नारळ ठेवून जी काही तुझी आठवण करण्यात येत आहे तर ती सेवा केलेली मान्य करून घ्या. तसेच त्यांच्याकडून खंडित झालेली असेल सेवा नारळ ठेवायचा तीन चार वर्षात राहिला असेल तो देखील ते आज ठेवत आहेत, ती सेवा कृपा मान्य करून घेऊन त्यांच्या बँका इडा असतील पिडा असतील क्लेश असतील ते सर्व दूर करा. आणि त्यांच्या भावी आयुष्यात मुलाबाळात शिक्षणात व्यवसायधंद्यात मनात ज्या ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील मागण्या असतील त्या परिपूर्ण करण्यासाठी अखंड कृपा आशीर्वाद ठेवून दिलेला नारळ मान्य करून घ्या. आणि सर्वांवर अखंड कृपा आशीर्वाद ठेवून सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा. प्रार्थना प्रभू नमस्कारां समर्पयामि नमस्करोमि. नारळ कधी फोडून चालेल, आपण ठेवून चला ना. सत्यनारायणची पूजा चालू होणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो की इथे सुखाचा नारळ दिलेला आहे आणि हे आहे जांगळ देव. इथे सुखाचा नारळ त्याचबरोबर आहे ना, तीन चार वर्ष कुठली सेवा करता आली नाही तर त्याबद्दल क्षमा मागितली देवाकडे. आणि त्याच्यानंतर बाहेरच्या परिसरामध्ये जाऊन तर समाधी आहे तर तिथे नारळ दाखवला. ही संस्कृती दाखवणं गरजेचं आहे आणि तुमच्या गावामध्ये अशी संस्कृती असेल ना तर यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून अशी तुम्ही जतन करून ठेवा जेणेकरून पुढच्या पिढीला हे दाखवता येईल. कारण की प्रत्येक गावागावामध्ये ना तरुण मुलं कमी बघायला मिळत आहेत तर पूर्वजारी जी प्रथा राखलेली आहे ती जपून ठेवणं गरजेचं आहे. बघा सर्व ग्रामस्थ वेगवेगळं नियोजन करतात आणि हे जे पताके आहेत ना हे सकाळी लावले आहेत ना. बघा हे पताके लावले आहेत इथे लावले आहेत बाहेर लावले आहेत खालच्या परिसरामध्ये पण लावले आहेत आणि एक वर्ष नमन पण होतं. आणि ज्यावेळी मी लहान होतो ना त्यावेळी मी एक दिवस इथे राहिला होतो मला एवढं आठवत आहे. तिथे खाली होतं काय खाली होतं नमन. सुरुवात करूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आचम्यो ॐ केशवाय नमः. ॐ नारायणाय नमः. ॐ माधवाय नमः.
ॐ गोविन्दाय नमः ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः श्री सत्यनारायण महाराज की जय सुभद्रता दुर्गावता महाकालीनाथी आजोबांचे पंजोबांचे माहिती आहे ना थोडी बाहेर पडतात तर हे काय म्हणतात मी यांना विचारलं की जांगलदेव बद्दल थोडी माहिती सांगा तर त्यांनी सांगितलं की आजोबा जे होते म्हणजे तुझे आजोबा म्हणजे माझे आजोबा पंजोबा त्यांना बरोबर माहिती आहे आणि हे म्हणतात की ते गुरच चरायची आणि हे जे बाबा येतात हे काय म्हणतात की गुरु आहे ना ग्रुपने असेल ना आता कसं आहे की जे गुरु आहेत ते आता एकमेकांना मारायला जातात पण पहिलं तसं नव्हतं पहिलं गुरु एका ग्रुपने असे राहायचे आणि आता यांची गुरु असेल ना इथे तर माझे जे काका आहेत तर त्यांची गुरु तिकडे म्हणजे असं ग्रुपने असायचे ते म्हणजे प्रथा कधीपासून म्हणजे पंजोबांपासून चालू झाले त्यांच्या बाबांचे बाबा त्यांच्या बाबांचे बाबा पण आता कोण तसं काही करत पण नाही तुझ्या आजोबाने हे प्लॅन काढला माझ्या आजोबाने हो एक मी पंचाचं झाड दिलं त्यावेळी आजोबाने दिलं देवळासाठी मंदिरासाठी कोणी दिलं होतं पंच मी तुम्ही दिलं होतं यांच्याकडे पाणी कौल दिलं पप्पारावाने त्यांचं नाव वामनराव सुर्वे बाकीचे आणि आपला हे थोडी मदत केला आणि थोडी बघा ना पहिलं वेगळं होतं नाही आता हे वेगळं आहे पूजा चालू केला नाही होती पण लॉकडाऊनच्या याच्यात कोणी बंद केला की काय आम्हाला माहिती नाही लॉकडाऊन मध्ये बंद झाली बंद झाली चालू केलं परत चार वर्ष की 5-6 वर्ष झाले काय माहिती नाही चालू झालं गुरं भरपूर होती आता गुरं बघायला मिळत नाही किती दिवस टिकवतात हे काय आम्ही सांगू शकत नाही एका ग्रुपला 27-20 अशी गुरं होती अशी गुरं होती असं बोल पहिलं पहिलं होत बकऱ्या पण 30-40 असायच्या गुरातून होय ना म्हणजे गावामध्ये पहिलं भरपूर गुरु असायचे आता काहीच ना त्यातलं आमचे 4 होत ते बैल होते शेळडं 30-40 होते हे आहेत गंगाराम तात्या काय म्हणताय तुम्ही शेळ्या किती होत्या त्यांच्याकडे गोठी भरलेली असायची कोणाकडे धारे खाल्ले हा म्हणजे हे पाठीमागे त्यांना धारे खाल्ले म्हणतात हे आणि तुमच्याकडे पण शेळडं बकऱ्या होत्या आमच्याकडे पण होती हो आणि 2 बैल होते भरपूर होते यांच्याकडे होत्या यांच्याकडे होत्या सगळ्याकडे होत्या बहुतेकाकडे आता काय ना त्यातलं यांच्याकडे गुरं राहिली आहेत हा तुमच्याकडे गुरं आहेत बैल आहेत बाबा आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत जांगलदेव बद्दल म्हणजे मूर्ती कशी घडवली ती तर सांगा ना मूर्ती कशी घडवली ही पूर्वीच्या लोकांनी म्हणजे आजा पंजानी ही मूर्ती कोयत्याने पुरलेली आहे कोयत्याने केलेली आहे म्हणजे मूर्ती घडवली आहे तर त्याच्यामध्ये काही वर्षांनी इथं स्थापना झाली मंदिर बांधला गेला म्हणजे वडिलांच्या कारकिर्दीत आमच्या आम्ही सपोर्ट केला त्यांना मध्ये याचा लॉकडाऊनच्या याच्यात बंद पडली होती आता यावर्षी परत चालू केलेली आहे याच्या पुढे किती वर्ष चालेल हे काय आम्ही सांगू शकत नाही सांगू शकणार नाही हा पण जांगलदेव म्हणजे काय जांगलदेव आता इथे ही मूर्ती आणि ही मूर्ती कुठली आहे हा
ही मूर्ती कोणाची आणि ही मूर्ती शंकर पार्वती शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे. ते सांगा सगळे कसे यायचे तुम्ही इकडे कुठे काय गुरं बांधायचे ते सगळं सांगा. इकडे गुरा गोठवायचे बैल वगैरे कधी ते सांगा. सरळच्या टायमाला आपला मार्गशीर्ष महिन्यात सर्वांची गुरं असायची एक ठिकाणी. तिथं त्यांनी प्रत्येक ठिकाणी असे कंपाऊंड करून त्याच्यात गुरा मेंढरा ठेवायचे आणि इथे येऊन बसायचे ते दगडीवर. दगडीवर कोयत्याने कोरीत नेली त्याची स्थापना आमच्या वडिलांनी वगैरे केला आणि तर त्याच्या मागे आम्ही पण काही हे केलं होतं पण लॉकडाऊन आला त्याच्यात जरा बंद पडली होती. इथे मोठी धोंड होती ना इथे. हा धोंड म्हणजे मोठा दगड होता मोठी दगड. बरेच ठिकाणी तुम्ही बघायला मंडळी देवाची रचना त्याचबरोबर बाजूचं पूर्ण परिसरण हे वेगळं असतं संपूर्ण संपूर्ण त्यात भराव टाकून सारखा केलेला. हा दगड सगळा डोकीने आणलेला आहे डोक्यावरून आणलेला डोकीने. हा म्हणजे हा चिरा आणलाय तो. हा चिरा लावलाय तो. हा डोकीने आणलेला आहे वाडीतून वाडीमधून प्रत्येकाने. हा धांगळ्यांचा देव म्हणजे काय ते सांगा. धांगळ म्हणजे काय. धांगळ म्हणजे गुराकी होते त्याला धांगली बोलत. दर्शन घेत आहेत आणि आपले मंडळी प्रसादी वाटत आहेत आणि इथे बघू शकता जेवणासाठी बसले जाता. जेवणाचा पण कार्यक्रम आहे गावी हीच मजा असते. असं अंगणामध्ये बसून जेवणाची मजा ही वेगळीच असते. आणि आमचे ताते आहे पुरुष मंडळींची पंगत बाहेर बसली आहे आणि आतमध्ये स्त्रिया मंडळी बसल्या जेवायला. जसं होईल तसं ऍडजस्ट करतायत. पाणी पितो ही माझी आजी आहे पाटली नाही आहे. जास्त द्या पक्के भाऊ उजीला बसलेत. हे मंदिर तुम्ही बघताय ना हे मंदिर आहे जांगळ देवाचं मंदिर आहे. हे जंगलामध्ये इथे बघू शकता पूर्ण जंगल आहे. इथे पूर्ण डोंगर आहे इथे या साईडला परत इथे पण डोंगर आहे समोर पण आणि समोर एक धरण आहे. आपण एक व्हिडिओ बनवलेला पावसामध्ये तिथे पावसामध्ये फक्त पाणी असतं आणि इथून मस्त की पाणी असं वाहत असतं इथे. आणि इथे घरं आहेत एक साधारण एक 300 मीटरवर असेल 300-400 मीटरवर घरं असतील. इथे एक आपली एक बाग आहे वरती. जंगलामध्ये असं जेवणाची मजा ती वेगळीच असते. भाजी आहे लोणचं आहे पापड आहे कोशिंबीर आहे खीर आहे लाडू आहे भात डाळ असं आहे. असा हा मेनू आहे मेनू आजचा म्हणून. हो जास्त जेवा पके बाबा जास्त जेवा.